भारताच्या वायव्य सरहद्देवरील पठाणी आणि बलुची टोळ्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी तयार करण्याच्या हेतूनं खानखोजांनी काही इराणी आणि बलुची सहकारी तिथे पाठवले, त्यात त्यांना यशही आले. ऑस्ट्रियन काउन्सिल बियाक बरोबर खानखोजांनी अफगाणिस्तान मार्गे पुढे जायचं ठरवलं. त्यासाठी केरमान सोडलं. 300-350 मैलांची वाटचाल उंटावरून निर्जल वाळवंटी प्रदेशातून सावलीचा पत्ता नाही अशी करायची होती. सिस्तानचं भौगोलिक महत्व ओळखून खानखोजांनी अफगाण बलुची टोळ्यात इंग्रजांविरुद्ध वातावरण तयार केले. जर्मन अधिकाऱ्यांच्या मदतीने स्वातंत्र्य सेना उभी करण्याचे काम सुरू केले. बाम, नर्मशीर, दारिस्तान, देई इस्लाम या भागामध्ये खानखोजी पोहोचले. कुणाचा ताबा न जुमानणाऱ्या, एकमेकांशी सतत भांडणाऱ्या, पाठमारी करणाऱ्या शेकडो टोळ्यांना त्यांच्या स्वतंत्र वृत्तीला आवाहन करत इंग्रजांविरुद्ध लढायला तयार करण्यामध्ये खानखोजे यशस्वी झाले. सर्वांशी मैत्रीचं, विश्वासाचं नातं जोडलं. इंग्रजांच्या चौक्यांवर छापे मारून शस्त्रास्त्र मिळवली आणि ती या टोळ्यांमध्ये वाटली. स्वातंत्र्य प्रचार केला. त्या 300-400 महिलांच्या परिसरात वेगळेच वातावरण तयार झाले. आपल्या जवळची शस्त्रास्त्र देऊन जिहान खान नावाच्या बलुची टोळ्यांच्या नायकाला खानखोजींनी आपल्याकडे वळवली. त्याचं मोठं बलुची लष्करही होतं. त्या भागातील इंग्रजी चौक्यावर छापे घालून हत्यारे मिळवली आणि इंग्रजांचा त्या भागात मागमूसही उरू दिला नाही. खानखोजांनी जिहान खानला या प्रदेशाचा गव्हर्नर केला. शक्य होईल तो प्रदेश जिहान खानच्या ताब्यात देऊन पर्शियन डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना केली. बाम, धर्मशीर, फरज, नसरताबाद, ग्वादर हा भाग खानखोजांच्या सैन्याच्या ताब्यात आला. इराणी, बलुचिस्तान, नर्मशीर यांच्या सरहद्दीच्या प्रांतातून इंग्रजांचं उच्चाटन झालं. मार्च 1916 मध्ये खानखोजांनी या भागात स्वतंत्र हिंदुस्थानची घोषणा केली. खानखोजे आपले गदरी सैन्य घेऊन कराचीच्या दिशेने जाण्यासाठी बाम सोडून बंपूरच्या मार्गाने निघाले. खानखोजांनी वाळवंटात धावू शकणारे 2 घोडे घेतले, एक स्वतःसाठी आणि दुसरा डॉक्टर बियाकसाठी. बंपूरला आल्या आल्या ते दोघे अमीर बेहरामच्या भेटीस गेले. आधी तुम्ही आर्थिक आणि युद्ध सामग्रीची मदत करा, मग आम्ही तुम्हाला सहकार्य करू, म्हणून तो अडून बसला. खानखोजेंना शंका आली. सुन्नी मुलांना तुर्की सुलतानाचा फतवा दाखवून भरपूर पैसे देऊन खानखोजांनी माहिती काढायला सांगितली. इंग्रजांनी या दोघांना कैद करा तर अधिक हत्यारं आणि द्रव्य देऊ अशी लालूच दाखवून आमिरला फितवल्याचे कळले. रातोरात डॉक्टर बियाक आणि खानखोजे यांनी तळ हलवला. मौलवींच्या वाटाड्यांनी त्यांना सरळगाडपर्यंत पोहोचवले. फक्त सरळगाडलाच पाण्याचे झरे असल्याने ते तिथे थांबतील हे बेहराम खानने ओळखले आणि वाळूच्या टेकड्यांच्या आडून त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्राणाची पर्वा न करता गदरी सैनिकांनी प्रत्युत्तर दिलं. खानखोजे बियाक घोड्यावर सज्ज झाले आणि वेगवान हालचाली करून गोळीबार केला, ज्यात बेहराम खानच्या उंटांना माघार घ्यायला लागली. बेहरामच्या विरोधात असलेल्या कलांजही टोळीच्या लोकांनी त्यांना चांगले पाणी पिण्यासाठी दिले आणि बाम नर्मशीर पर्यंत पोहोचवले. ते निरीज शिराजच्या दिशेने निघाले, पण इंग्रज सैन्यांनी सगळीकडून नाकेबंदी केलेली. 3 दिवसांनी लपत छपत ते बाफ पर्वताच्या बर्फच्छादित भागात पोहोचले. अंधुक प्रकाशात एक किल्ला आणि छोटस खेड दिसलं. इंग्रज सैन्यातील इराणी तुकडीच्या ताब्यात तो किल्ला होता. तिथून खानखोजांच्या तुकडीवर गोळीबार सुरू झाला. खानखोजांनी माघार घेऊन एका टेकडीचा आडोसा घेतला. दुसऱ्या दिवशी ती टेकडीही इंग्रजांनी काबीज केली. घोड्यावर स्वार होऊन खानखोजे आणि त्यांचे सैन्य लढत लढत मरू असे ठरवून झुंजत राहिले, पण घोडा जखमी होऊन मरणोन्मुख झाला. स्वातंत्र्य सेनेची ही शेवटची लढाई ठरली. खानखोजे बेहोश होऊन पडले. त्यांचे सैन्य नेस्तनाबूत झाले. शुद्धीवर आल्यावर त्यांना कळले की त्यांना चालता येत नव्हते. इंग्रजांनी त्यांना ओढत नेत कैद केले. निरीजमध्ये त्यांनी काढलेली शाळा, बहाई लोकांना केलेली मदत आता खानखोजेंच्या कामी आली. तुर्की सुलतानचा जिहादचा फतवा, तुर्कांचे इंग्रजांच्या विरोधातले लढणे, हिंदुस्थानात हिंदू मुसलमान लढत होते इंग्रजांविरुद्ध, ह्याविषयी इंग्रजी सैन्यातील इराणी नेत्यांना खानखोजेंनी माहिती दिली. त्यांनी खानखोजेंचे साखळदंड काढले. जनरल साईक्सच्या ताब्यात गेलो तर मृत्यूदंड अटळ आहे, म्हणून पलायन करणे हा एवढा एकच मार्ग खानखोजेंकडे होता. अगवण झाल्याची बतावणी केल्यामुळे सैनिक गाफील राहिले. पहाटेच्या अंधारात तेथून खानखोजेंनी पलायन केले. कडे कपारींचा आश्रय घेत धावत राहिले. दरीतून डोंगरावर येण्याचा विचार करत असताना बंदुकीच्या फैरी झडल्या. अन्न पाण्यापासून संध्याकाळ होईपर्यंत ते एका गुहेत तडून बसले. रात्रीच्या अंधारात गुहे बाहेर पडले. नाल्याच्या पाण्यावर भूक भागवली. मौशार वाळूत झोपण्याचा प्रयत्न केला, पण बागच्या शिखरावरून येणारे गार झोंबणारे वारे झोपू देत नव्हते. वर्ध्यात कडुनिंबाचा पाला खाऊन भूक भागवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं कामी आलं. जमेल तेवढे चालत, थकलं की थांबायचं आणि गवत पाला खायचा असा प्रवास सुरू झाला. जगण्यात काही अर्थ नाही, त्यापेक्षा मेलेलं बरं, म्हणून पर्वत कड्यावरून खानखोजेंनी उडी टाकली. पण देवाच्या मनात काही वेगळे होते.
ते रेताळू नरम जमिनीवर पडले होते। तो वाळवंटी भाग असून त्यावर पाषाण चूर्ण पसरून तेथे एक नरम भाग निसर्ग देवतेने निर्माण केला होता। कुर्डत ते पाऊल वाटेपर्यंत येऊन बसले। दोन इराणी वाटसरूंची खानखोजींशी भेट झाली। खानखोजे इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या सैन्याचे नेते आहेत हे समजल्यावर त्यांनी त्यांच्यासाठी सुरक्षित स्थळी घुंगडी तंबू बांधला, पायावर जडीबुटीचं औषध केलं। आता त्यांचा जगाशी काही संबंध उरला नव्हता। जवळपास शिकार करायचे आणि मिळेल ते अन्न खायचे हा दिनक्रम खानखोजेंना रुचला नाही। टोळी प्रमुखाची समजूत घालून खानखोजे त्यांनी दिलेल्या वाटाड्या आणि शिदोरी घेऊन निरीजकडे परतीच्या मार्गाला लागले, कारण भारतीय हद्दीत बंदोबस्त वाढला होता। दरवेशाच्या पोशाखात खानखोजेंनी निरीजमध्ये प्रवेश केला। तिथे येताच दत्त, आगाशे, जुगमायर, इराणी सैनिक निरीजच्या गैदीत असल्याचे खानखोजेंना कळाले। शाळा चालवताना एका डॉक्टरचं सहकार्य त्यांना लाभलं होतं। त्यांनी त्याची गुप्तपणे भेट घेऊन या कैद्यांना मुक्त करायचे प्रयत्न केले। डॉक्टर झुगमायरच्या ताब्यातील आधुनिक रणसामग्री घेऊन त्याच्या बदल्यात इराणी गव्हर्नरने या कैद्यांची मुक्तता केली। आगाशे, दत्त, खानखोजे औषधाच्या व्यापाऱ्यांच्या वेशात शिराजला पोचले। सुफीजींना शिराज येथे पकडले होते। शिराजमधील इराणी डेमोक्रेटिक पार्टी धर्मगुरू आणि इराणी जनता इंग्रजांना इराणमधून घालवून नेण्याच्या प्रयत्नात होते। खानखोजे, आगाशेंनी इंग्रजांच्या लष्करातून फोडलेले हिंदी सैनिक, सवलत उद्दोलाचे प्रचंड काशगही सैन्य, जेंडारमरी सैनिक, इराणची जनता 1917 फारसमध्ये वर्षभर लढले। इंग्रजांनी पांढरे निशाण दाखवले आणि सर्व किल्ले बंद जागा काशगही सैन्याच्या ताब्यात आल्या। कॉलऱ्याच्या साथीनं दोन्हीकडच्या सैन्याला हैराण केले। सैनिकांच्या तब्येती सुधारल्यावर खानखोजे, अशायर, सवलतने 7-8 हजार सैन्य उभं केलं। पण इंग्रजांच्या फोडा जोडा नीतीमुळे एहतेशाम सवलतच्या मोठ्या भावाला इंग्रजांनी इलखानी बनवलं। काशगही सैन्य नव्या इलखानीच्या अधिपत्याखाली आलं। पुन्हा इंग्रजांनी अबादेवर ताबा मिळवला। आता इन्फ्लुएंझाची साथ आली। खानखोजे आजारी सैन्याला विश्रांती देण्यासाठी सवलतसह बालू व खाजे या डोंगराळ भागात पडक्या किल्ल्यात गेले। एका विमानाने किल्ल्याभोवती घिरट्या घालून सवलतसाठी पत्रकं टाकली। जागतिक युद्ध संपलं आहे, लढाईचा विचार न करता सवलतने इंग्रजांशी तह करावा आणि मनुष्यहानी टाळावी अशी सूचना त्यात होती। तहाच्या अटी होत्या, सवलतने त्याचा एकुलता एक पुत्र नासर खानला इंग्रजांच्या ताब्यात द्यायचे, त्याला त्रास न देता त्याला इंग्लिश शिक्षण दिले जाईल असे सुचवण्यात आले। पण दुसऱ्या अटीमुळे सवलत चिंतामग्न झाले, कारण त्याप्रमाणे खानखोजींना इंग्रजांच्या ताब्यात द्यायचे होते, जे त्यांना कबूल नव्हते। नेहमीप्रमाणेच प्राणसंकटातून माझी सुटका होईल असा विश्वास देत सवलतला खानखोजेंनी तह करायला राजी केले। एका बाजूला काशगही सैन्य आणि दुसऱ्या बाजूस इंग्रजी सैन्य, या दोन्हीच्या मध्ये जमिनीचा तुकडा, नो मॅन्स लँड। तिथे नासर खान आणि खानखोजे संध्याकाळी त्यांच्यासाठी उभारलेल्या तंबूत पोचले। दोन्ही सैन्य त्यांच्यावर पहारा ठेवून होते। मध्यरात्री काशगही शिपायाच्या वेशात काशगही सैन्यात खानखोजे मिसळून गेले। पळत पळत सबंद रात्र दऱ्याखोरात लपत छपत प्रवास केला। तिसऱ्या दिवशी बख्तियारी इलकडे प्रयाण केले। थोड्या अंतरावर काशगही वेशात बकरी चारणारा एक जण त्यांना दिसला। त्यांनी खानखोजेंना ओळखले आणि आपल्या टोळी प्रमुखाकडे नेले। त्यांनीही महम्मद खान म्हणजेच खानखोजेंना ओळखले आणि सोबत वाटाड्या दिल्या। त्याने कोणाची नजर पडणार नाही अशा शिताफीने खानखोजेंना उंच पर्वताच्या दुर्गम वाटेने उर्जन जवळ नेऊन सोडलं। काशगही पुढाऱ्याच्या शिफारस पत्रामुळे बख्तियारीचे प्रमुख सहामे एस सुलतने खानखोजेंना आश्रय दिला। आता त्यांचे नाव हाजी आगा खान झाले। खानखोजे शाळेत इंग्रजी आणि आधुनिक विज्ञान शिकवू लागले। सहामे एस सुलतने खूप आजारी पडले। त्यांना युरोपमध्ये जाऊन उपचार करण्यास सुचवले, पण त्यांना इंग्रजी अजिबात येत नव्हती। त्यांनी खानखोजेंना आपल्या बरोबर सेक्रेटरी म्हणून युरोपात यावे असे सुचवले। यात मोठा धोका आहे हे सुलतानेला माहिती असूनही त्यांना बरोबर न्यायचे ठरवले। बसरा बंदरावरून भारतात आणि भारतातून युरोपात जायचे असे ठरले। जलप्रवासात काही अडथळे आले नाहीत। मुंबईचा किनारा मातृभूमीचे दर्शन घडवणार, तिचा स्पर्श होणार म्हणून त्यांचे मन उचंबळून आले। गोविंद पोद्दारांचं ऑफिस क्रॉफर्ड मार्केट जवळ होतं। टिळकही मुंबईत आले होते। त्यांच्या करवी टिळकांची भेट एका मित्राच्या घरी झाली। त्यांनी आपल्या कामगिरीचा अहवाल टिळकांना दिला। सध्या परिस्थितीत भारतात राहणे धोक्याचे आहे, त्यामुळे त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना धोका होऊ शकतो म्हणून टिळकांनी त्यांना रशियास जाण्यास सुचवले। हाजी आगा खान नावाने सुलतानेंबरोबर खानखोजे पॅरिसला पोचले। तिथे सुलतानेंवर उपचार केल्यावर दोघे इराणला परत आले। प्रोफेसर हाजी आगा खान म्हणून खानखोजे इराणी पासपोर्टवर स्टॉकहोमला 1920 आले। सर्व भारतीय क्रांतिकारकांनी सुसंघटितपणे काम करावे म्हणून वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी बर्लिनमध्ये इंडियन रिव्होल्युशनरी सोसायटीची स्थापना केली। त्याला सोव्हिएत सरकारने मान्यता दिली। खानखोजे या सोसायटीचे सेक्रेटरी झाले। चट्टोपाध्याय, दत्त, खानखोजे लेनिनला भेटायला गेले।
इराणमध्ये इंग्रजांविरुद्ध लढणारा नेता म्हणून लेनिनला खानखोजींना भेटायचे होते. ब्रिटिश राज्यकर्त्यांना भारताबाहेर काढल्याशिवाय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना भारतात करता येणार नाही. हा मुद्दा या चर्चेदरम्यान ठामपणे मांडला गेला. कामगार लढ्याला वैश्विक रूप देणं हा कल्पनेचा खेळ ठरतो असं त्यांनी मत मांडले. इंडियन रेव्होल्युशनरी पार्टी आता इंडियन न्यूज सर्व्हिस अँड इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड अशी झाली. चट्टोपाध्याय, खानखोजे, जर्मनीत नव्यानं शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना माहिती पुरवणं, कामधंदा मिळवून देणं, हिंदी बांधवांच्या अडचणी सोडवण्यास मदत करणं, कागदपत्रे जर्मन भाषेत भाषांतरित करणं हे काम माहिती केंद्राद्वारे करीत असत. जर्मन फ्रेंच भाषेतील शास्त्रीय विज्ञान विषयक माहिती खानखोजे भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू लागले. त्यांची कन्या डॉक्टर सावित्री सहानींच्या मते खानखोजे जर्मनीत फावल्या वेळेत मौल्यवान रत्नमाणकांची पारख करायला शिकले. काशघरी इलचा प्रमुख सौलत उद्दोलाचा धाकटा भाऊ अमीर अशायर जर्मनीत आले असताना खानखोजेंनी त्यांच्याकडून शिफारस पत्र आणि परवाना मिळवला. 3 नोव्हेंबर 1921 रोजी शिफारस पत्र म्हणजे खानखोजींसाठी युरोपात मोकळेपणानं वावरता येण्यासाठी त्यांना मिळालेला हा परवानाच होता. मी प्राध्यापक पी हाजी आगा खानखोजे यांना अमेरिका आणि इतरत्र व्यापारी कंपन्यांशी माझ्या व्यक्तिगत मालकीच्या तेलविहिरी आणि अस्फाल्ट खाणी या संदर्भात बोलणी करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून नेमत आहे. मी सर्व पर्शियन म्हणजेच इराणी राजदूत प्रतिनिधी आणि कान्सल्स यांना विनंती करतो की विविध देशात प्रवास सुलभ करता येण्याच्या दृष्टीने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे. ते गेले काही वर्ष माझ्या राज्यात व्यापार कृषी खात्याचे डायरेक्टर आणि शिक्षण मंत्री होते. त्या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे उत्तम चारित्र्य, प्रामाणिक कृती, आपल्या क्षेत्रातील प्रावीण्य याची मी ग्वाही देतो. स्वामी सत्यदेव नेत्रविकारांवर इलाज करण्यासाठी 1923 मध्ये बर्लिनला आले. त्यांना खोली मिळवून देणे, त्यांचे हॉटेलचे बिल भागवणे हे काम खानखोजेंनी पार पाडले. स्वामी सत्यदेवांच्या माझी जर्मन यात्रा या पुस्तकात खानखोजेंबद्दल ते लिहितात, खानखोजे अतिशय नम्र विनयशील आहेत. अमेरिकन युनिव्हर्सिटीचे MS असूनही मजुरांप्रमाणे भारतीयांची सेवा करतात. साधेपणाने, स्वार्थ त्यागाने, सर्व सुखांचा त्याग करून त्यांनी सेवाव्रत अंगीकारले आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या माणसाला पासपोर्ट अभावी मातृभूमीचे दर्शन घेता येत नाही ही दुःखाची गोष्ट आहे. खरं तर सर्वच परदेशात राहणाऱ्या क्रांतिकारकांची ही अवस्था झाली होती. सर्वस्वपणाला लावूनही मायदेशी परतता येत नव्हते. जर्मनीत आर्थिक मंदी युद्धात हरल्यामुळे भेडसावत होती. खानखोजेंवर जर्मनी सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. पण 1917-18 च्या सॅन फ्रान्सिस्को हिंदू कॉन्स्पिरन्सीमुळे अमेरिकेचा मार्ग बंद होता.